नवी मुंबई नेटवर्क। आज कोळी महासंघ मुख्य कार्यालय नवी मुंबई इथं विदर्भातील कोळी समाजाची एकजूट करू आणि कोळी महासंघ संघटनात्मक बांधणी करू कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि आमदार श्री रमेश दादा पाटील यांच्या हस्ते कोळी महासंघाचे युवा प्रदेशाध्यक्ष ॲडव्होकेट चेतन दादा पाटील यांच्या उपस्थितीत विदर्भातील प्रत्येक तालुक्यातील विविध पदांवरती कोळी महासंघाचे पदाधिकारी नियुक्त करण्यात आले। यावेळी त्यांना नियुक्तीपत्र देऊन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छाही देण्यात आल्या। यावेळी कोळी महासंघाचे उपाध्यक्ष श्री शिवशंकर फुले, सहसचिव श्री सतीश धडे, मराठवाडा अध्यक्ष श्री शंकर मनाळकर आणि विदर्भातील सर्व जिल्ह्यातून तालुक्यातून आलेले पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। कुठल्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे पाहूया। सुरेश पाटकर यांची कोळी महासंघ महाराष्ट्र कार्यकारिणी सदस्य पदावर नियुक्ती करण्यात आली आहे। विदर्भ अध्यक्ष या पदावर पहाड सिंग सुरळकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे। विदर्भ सदस्य या पदावर मारुती सुरळकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे। विभागीय सचिव या पदावर गजानन मरकटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे। लोकसभा बुलढाणा पूर्व अध्यक्ष पदावर राम सुरडकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे। लोकसभा बुलढाणा पश्चिम अध्यक्ष पदावर पुरुषोत्तम झालटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे। यवतमाळ प्रभारी या पदावर एस एन पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे। विधानसभा अध्यक्ष या पदावर खामगाव रवींद्र खवले यांची नियुक्ती करण्यात आली आहे। लोकसभा यवतमाळ कार्याध्यक्ष या पदावर सुनील वावरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे। लोकसभा अध्यक्ष या पदावर यवतमाळच्या गजानन रासमवाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे। आर्णी विधानसभा अध्यक्ष पदावर अमोल गुड्डलवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे। पुसद विधानसभा अध्यक्ष पदावर विनोद देवकाते यांची नियुक्ती करण्यात आली आहे। उमरखेड विधानसभा अध्यक्ष पदावर मारुती मुदलवाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे। लोकसभा अकोला अध्यक्ष पदावर राम भांडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे। विदर्भ संघटक या पदावर धीरज संगाळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे। सदर नियुक्ती प्रक्रियेविषयी बोलताना कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष रमेश दादा पाटील यांनी सांगितलं की या नवनियुक्त पदाधिकारी यांच्यामुळे संघटना आणखीन मजबूत तर होईलच, तर या विभागातील प्रश्न देखील मार्गी लागतील। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही नवीन नियुक्त्या केलेल्या आहेत, पदनियुक्ती केलेल्या आहेत, परंतु विदर्भाच्या काही बाकी होत्या ज्यांना आज आम्ही ह्या ठिकाणी नवीन मुंबईमध्ये बोलावलं गेलं। जे आमचे जुने कार्यकर्ते होते त्यामध्ये नवीन कार्यकर्ते आहेत, काही संघटनेचे कार्यकर्ते आहेत, काही ग्रामपंचायतीमध्ये सरपंच म्हणून निवडून आलेले आहेत, काही जिल्हा परिषदले निवडून आलेले आहेत, या सर्वांना इथे आमंत्रित केलेलं आहे। आणि ज्याला समाज संघटनेमध्ये काम करायचं आहे, कोळी महासंघामध्ये काम करायचं आहे असे इच्छुक जे उमेदवार होते त्यांना इथं आमंत्रित केलेलं आहे आणि त्यांना पुढे भविष्यात महासंघामधचं काम करायचं आहे म्हणून ते आज इथे आले आहेत आणि त्या निमित्ताने आज त्यांच्या नियुक्त्या आम्ही जाहीर केलेल्या आहेत। खरं म्हणजे ह्या नियुक्त्या झाल्यामुळे आम्हाला विदर्भामध्ये आमची संघटना फार मोठ्या प्रमाणात बळकट होणार आहे आणि ही संघटना जर विदर्भामध्ये बळकट झाल्यानंतर विदर्भामध्ये जे काय आमचे प्रश्न आहेत, जे काय आमच्या समस्या आहेत, ज्याच्यापासून आम्ही सर्वजण वंचित राहिलो होतो, त्या समस्या सोडण्यासाठी आम्हाला फार मोठं बळ मिळणार आहे। आणि इथला हा जो कार्यकर्ता आहे फार मोठ्या प्रमाणात इच्छुक आहे आणि मोठ्या प्रमाणात त्याच्या पाठीमागं युवा शक्ती आहे आणि संपूर्ण गावचे लोक त्यांना पाठिंबा दर्शवित आहेत। म्हणून आम्ही ह्या ठिकाणी अशा सर्व पदाधिकाऱ्यांना इथं बोलावलं आणि त्यांच्या नियुक्त्या केल्या। कोळी महासंघाचं एक बळकटीकरण होणार आहे, कोळी महासंघाला एक मोठी शक्ती मिळणार आहे। खरं म्हणजे महाराष्ट्रामध्ये आमचा जो समाज आहे या समाजाला बऱ्याचशा काही गोष्टीपासून समस्यापासून वंचित ठेवलेला आहे, परंतु आज आम्ही सर्वजण एकत्र राहिलो। आज संपूर्ण विभागामधनं मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकण, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र जर आम्ही सर्वजण एकत्र राहिलो तर निश्चित आमचे जे प्रलंबित प्रश्न आहे, जात प्रमाणपत्र, व्हॅलिडिटीचं प्रमाणपत्र, हे निश्चित आमच्या आम्हाला मिळेल
आणि आमची ताकद वाढेल हेच आम्ही या उद्देशानेच आज आमची संघटना आम्ही मजबूत करत आहोत। तर महासंघाचे युवा अध्यक्ष ॲडव्होकेट चेतन पाटील यांनी देखील सांगितलंय की संघटना मजबूत करण्यासाठी आज या नियुक्त्या करण्यात आल्या, नक्कीच त्यामुळे संघटनेला बळकटी मिळेल आणि विदर्भातील प्रश्न मार्गी लागतील। सर्वप्रथम सर्व नवनिर्वाचित जी काय विदर्भ विभागाची बॉडी आज कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष आमदार रमेशदादा पाटील यांच्या माध्यमातून घोषित करण्यात आलेली आहे, त्यांचं सर्वांचं मी संघटनेच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो त्यांना की त्यांना या पदभार आज त्यांनी स्वीकारलेला आहे। आणि जे काही आमचे जुने जाणते विश्वासू पदाधिकारी आहेत त्यांचेसुद्धा आदरणीय आमदार साहेबांनी अध्यक्ष साहेबांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनासुद्धा प्रमोशन दिलेले गेलेलं आहे। प्रमोशन दिल्या गेल्यामध्ये आमचे विदर्भाचे पहिलेचे आमचे अध्यक्ष आहेत सुरेश पाटकर साहेब, त्यांचीसुद्धा महाराष्ट्र राज्याच्या कार्यकारिणीवरती वळणी लागलेली आहे, त्यांचंसुद्धा आम्ही स्वागत करतो आणि त्यांचं खूप खूप अभिनंदन करतो। त्याचप्रमाणे विदर्भाच्या नव्या अध्यक्षपदी आमचे जुने विश्वासू पहाडसिंग सुराडकर यांची नियुक्ती झालेली आहे। त्याचप्रमाणे आमचे बुलढाणा वाशिम यवतमाळ अकोला आणि अमरावतीचे सुद्धा आज लोकसभा आणि विधानसभेचे अध्यक्ष म्हणजे जिल्हा अध्यक्ष आणि तालुका अध्यक्षांची सुद्धा घोषणा राष्ट्रीय अध्यक्ष रमेशदादा पाटील यांच्या वतीने करण्यात आलेली आहे। या प्रसंगी आमचे राष्ट्रीय महाराष्ट्राचे उपाध्यक्ष शिवशंकर फुलेजी उपस्थित आहेत, त्याचप्रमाणे आमचे महाराष्ट्राचे सचिव आमचे सतीश धडेजी उपस्थित आहेत, त्याचप्रमाणे आमचे मराठवाड्याचे अध्यक्ष आमचे शंकर मनाळकरजी उपस्थित आहेत। कोर कमिटीमध्ये झालेल्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला। आज आमचे कार्याध्यक्ष प्रकाश बोबडी साहेब इथे उपस्थित नाही आहेत त्यांच्या काही कारणांमुळे, परंतु त्यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत। आणि आमचे सरचिटणीस राजहंस टपके साहेब ह्यांनीसुद्धा दादांना फोनवरती दूरध्वनीवरनं संपर्क साधून आलेल्या सर्व बांधवांना आणि कार्यकर्त्यांना ज्यांनी पदं घेतलीत त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत। त्याचप्रमाणे आमचे देवानंद भोईरजी आहेत त्यांनीसुद्धा या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवणार होते, परंतु ते त्यांच्या वैयक्तिक कारणामुळे मुंबईत नसल्यामुळे ते आज नाहीत। त्यामुळे मी सर्व आमच्या महाराष्ट्राच्या पॅलेट ब्युरोच्या वतीने नवनिर्वाचित सर्व पदाधिकाऱ्यांचं खूप खूप स्वागत करतो आणि खूप खूप अभिनंदन करतो आणि पुढील वाटचालीस त्यांना शुभेच्छा देतो। त्यांनी असाही विश्वास दर्शवलाय की जात प्रमाणपत्राचा आणि जातीच्या दाखल्याचा प्रश्न या सरकारच्या कार्यकाळात नक्कीच मार्गी लागेल। येणाऱ्या विधानसभेमध्ये आणि लोकसभेमध्ये आजचं महाराष्ट्राचं आपण चित्र बघितलं तर फार वेगळं दिसतंय आपल्याला, त्यामुळे आमची ही जी कोळी समाज संघटनांची शिखर संस्था आहे ह्या माध्यमातून समाजाच्या उद्धाराचं काम सुरू असतं, परंतु अनेक वर्षांपासून आमचा जातीचा दाखला आणि प्रमाणपत्राचा विषय हा जसा आहे तसाच राहिला आहे, तो अजून जाचक होत गेलेला आहे। परंतु आपले राज्याचे उपमुख्यमंत्री आणि माजी मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी आमदार रमेशदादा पाटील साहेबांना ह्यापूर्वीसुद्धा आश्वासन दिलं होतं आणि मला वाटतं आहे की ते आश्वासन ते पुरे करतील आणि आमचा जातीच्या दाखल्याचा आणि प्रमाणपत्राचा जो विषय हा अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे तो येत्या 2024 पहिला ते संपवतील अशी आशा करतो आणि येणाऱ्या संघटनेला सर्वांनाच ताकद मिळेल हे तुम्हाला आपल्या माध्यमातून सांगतो। ब्युरो रिपोर्ट, नवी मुंबई नेटवर्क।